जुना पुणा नाका आणि जुना कारंबा नाका येथील स्मशानभूमीला गॅस दाहिनी बसवा अशी मागणी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी पाहणी केली. सोलापूर महानगरपालिकेची जुना पुणे नाका आणि जुना कारंबा नाका इथं स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्याबाबत नगरसेवक आनंद चंदन शिवे हे गेल्या एक वर्षांपासून मागणी करत आहेत. दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आणि नगर अभियंता संदीप कारंजे तसंच लाईट विभागाचे परदेशी झोन क्रमांक एक लाईट विभागाचे गेजगे प्रकाश धेडे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. जुना पुणे नाका इथं डिझेल दाहिनी बसवण्यात आली होती, मात्र 15 वर्षांपासून ही दाहिनी बंद अवस्थेत असल्यामुळं त्याच ठिकाणी गॅस दाहिनी बसवण्यात यावी तसंच जुना कारंबा नाका स्मशानभूमीतसुद्धा गॅस दाहिनी बसवण्यात यावी अशी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांची मागणी होती. स्थिती अशी आहे की पुणा नाका स्मशानभूमी या ठिकाणी डिझेल दाहिनी 15 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बसवण्यात आली होती, पर ती कामात म्हणजे वापरात न आल्यामुळं ती बंद पडू न जाय त्या ठिकाणीच गॅस दाहिनी सुरू करावी. त्याचबरोबर जुना कारंबा नाका या ठिकाणी सुद्धा गॅस दाहिनी सुरू करावी या दोन्ही मागण्या आणि पाहणी करण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी गरज आहे तशा पद्धतीची या ठिकाणी माननीय अतिरिक्त आयुक्तांना नगर अभियंता यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव सन्मान्य आयुक्त साहेबांकडे ठेवू आणि तशा पद्धतीचं शहरामध्ये कुठली सामाजिक कॉपरेटिव्ह संस्था असेल त्यांच्या माध्यमातून नाही तर उद्योजक सहकार्य करत असेल त्यांच्या माध्यमातून असा प्रस्ताव या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर अशा पद्धतीने गॅस दाहिनी या ठिकाणी करू अशा पद्धतीचं त्याने या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. पाहणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी काही दुरुस्तीची कामं, रंगरंगोटी, लाईट दुरुस्तीची कामं सुचवली. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दुरुस्तीची कामं तात्काळ हाती घ्यावीत असे आदेश नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिले.